सध्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी मोटरसायकल किंवा फोर व्हीलर वापरली जाते. लोकांचा व्यायाम कमी झालाय, जिममध्ये जाणंही कमी झालंय, पण सायकलिंगच्या माध्यमातून व्यायाम होतोय. लोकांचे अनेक आजार आहेत ते सायकलिंगच्या माध्यमातून दूर पडतात. म्हणजे आमच्याकडे 60 वर्षाची लोक आहेत, ती आरामात 100 किलोमीटर सायकलिंग करायला लागलेली आहेत. एवढी हेल्थच्या दृष्टीने ती स्ट्रॉंग झालेली आहे. त्यामुळे सायकलिंग करणं ही काळाची गरज आहे. तुमच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येऊन सायकलिंग करणं गरजेचं आहे. ॲक्च्युली माधवभाव ही संस्था हृदयरोगावर काम करत असल्यामुळे हृदयरोगावरती साधारण सायकलिंगचा काय उपयोग होतो आम्ही थोडक्यात तुम्हाला सांगतो. साधारणतः हृदयाचं काम हे व्यानवायूवरती अवलंबून असतं आणि सायकलमुळे ह्या व्यानवायूचं म्हणजे हृदयाची जी धडधड होते ती त्याच्यावरती अवलंबून असते. त्याच्यामुळे जर सायकलिंग केली आपण तर हृदयाचा परफॉर्मन्स छानपैकी इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसू शकतो. मी असं सांगतो की ज्यांना ज्यांना हृदयरोग होऊ नये असं जर इच्छा असेल तर त्यांनी कमीत कमी ह्या सायकल इव्हेंटमध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन आपलं हृदय तंदुरुस्त राखण्यासाठी प्रयत्न करावा. मी या दिवशी 24 नोव्हेंबरला सहभागी होणारच आहे. तर सगळ्या लोकांना पण माझं आवाहन असं आहे की त्यांनी सर्वांनी पण या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन हा मोठा सक्सेस करावा, जेणेकरून ही जी निरोगी राहण्याची आणि सायकलिंगची मुवमेंट भारतभर बसेल. हा 24 नोव्हेंबरला इव्हेंट आहे, मला खूप आवडलं. तुमचा हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे, हा चांगला उपक्रम आहे आणि मी स्वतःहून मला पार्टिसिपेट व्हायला फार आवडेल. तर ह्याच्यासाठी जास्तीत जास्त समाजातल्या म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या इव्हेंटमध्ये सहभागी व्हा आणि आपला सिंधुदुर्ग जो हरित आहे, ग्रीन आहे, तो आता ग्रीन ठेवण्यासाठी आपण एक चांगला मेसेज कम्युनिटीमध्ये देऊया. शरीराच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सायकलची खूप नितांत गरज होती आणि अशाच स्पर्धा भरवण्यासाठी लाईव्ह सिंधुदुर्गने जे आयोजन केलं आहे ते खरोखरच उत्तम उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. की मुलांना राष्ट्रीय संपत्तीचे जतन करणे हा पुढचा भाग आहे, परंतु स्वतःचं साऊंड माइंड अँड साऊंड बॉडी असं म्हटलेलं आहे. जिथे आपली तब्येत चांगली असेल तर आपलं मन चांगलं असतं, मन सुदृढ असतं, आणि मन सुदृढ असेल तर अभ्यास पण चांगला होतो. आणि या दृष्टिकोनातून सायकलचा वापर हा अनिवार्य होत चाललेला आहे. माझ्या शाळेचा सहभाग याच्यात नेहमीच होईल. मी स्वतःसुद्धा या कार्यक्रमामध्ये तुमच्या उपक्रमामध्ये सहभागी होईल. काळाच्या ओघावर पळता पळता धकाधक्या जीवनामध्ये आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि अनेक आजाराने आपल्याला त्रासलं जातं आणि व्यायाम आपला होत नाही. सिटी वन सायकलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण सायकलकडे जर वळलो, ज्या कुठे आपल्या भंगारामध्ये सायकल आहेत किंवा कुठे अडचणीच्या सायकल ठेवल्या त्या पुन्हा एकदा पुसून काढाव्यात आणि या सायकलवर स्वार होऊन पुन्हा एकदा सायकल या सायकलवर स्वार व्हावं आपण आणि या सिटी वन सायकलमध्ये सहभागी व्हावं, ज्याच्यातून आपली व्यायाम होईल आणि निश्चितपणे शरीराची कार्यक्षमता वाढेल. प्रत्येक कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यासाठी मी स्वतः व माझ्या मुलासहित मी सायकल घेऊन सावंतवाडी येथे जाणार असून या कार्यक्रमामध्ये स्वतः सहभाग घेणार आहे. उपक्रमाच्या माध्यमातून आपण चांगला उपक्रम राबवत आहोत, परंतु या ठिकाणचे जे जिल्ह्यामध्ये असलेले पालकवर्ग यांची सुद्धा एक जबाबदारी आहे. कारण आपण जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये सहभागी होऊन नुसतं सहभागी झालं म्हणजे नाही, तर आपल्या मुलांना सुद्धा याच्यातून प्रेरणा मिळावी. की आता म्हणतो आपण तर या भागामध्ये जास्तीत ते या ठिकाणी प्रदूषण होत आहे आणि या प्रदूषण होण्यामागची कारणं असतील तर आपल्याला वाढती वाहनं आहे. मग या ठिकाणी जर आपण सायकलिंगचा जास्तीत जास्त वापर केला तर एका बाजूला प्रदूषण कमी होऊ शकेल आणि दुसरी बाजू म्हणजे आपल्या शारीरिक पूर्णपणे व्यायामाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं या ठिकाणी चांगला उदाहरण म्हणून या ठिकाणी घडू शकेल. सिंधुदुर्ग लाईव्हने हा जो उपक्रम राबवलेला आहे सिटी ऑन सायकल, ह्या उपक्रमामध्ये प्रत्येकाने जर भाग घेतला तर याचे खूप फायदे आहेत. त्यामध्ये व्यायामसुद्धा होतो आहे, आरोग्य त्यामध्ये चांगलं राहत आहे. मी पण भाग घेणार आहे ह्या उपक्रमामध्ये. तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या उपक्रमामध्ये सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सायकलिंगला खूप मानाचं स्थान होतं आतापर्यंत, परंतु बदलत्या काळामध्ये ते कमी होत होतं. त्या दृष्टीने हा जो उपक्रम आहे अत्यंत महत्त्वाचा आहे.
सिटी ऑन सायकल हा एवढा जिल्ह्यातला पहिलाच मोठा इव्हेंट आहे की ज्या इव्हेंटमध्ये मी स्वतः सहभागी होतो आहे. माझं कुडाळमधील सगळ्या नागरिकांना, जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना असं म्हणणं आहे की आपणही या उपक्रमात सहभागी व्हावं.